नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आठवी सायन्स यामधील हा पाठ पाहणार आहोत. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ, इन्क्लुडिंग लँड अँड सी. जमीन आणि समुद्र यामध्ये जवळजवळ 87 मिलियन स्पेसिस आपल्याला आढळून येतात. टू स्टडी सच अ वास्ट नंबर, इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप. सो ग्रुप अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि या सर्वांचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी अशक्य होतं आणि म्हणून त्यासाठी त्यांचे ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड केलं. आणि इन हिस्ट्री कार्लिनियस इन 1735 डिवाइडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू टू किंगडम्स, किंगडम व्हेजिटेरिया अँड ॲनिमिलिया. हेक्कल इन 1807 कन्सिडर थ्री किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. इन 1925 चॅटन क्रिएटेड टू ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू फोर किंगडम्स, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. दिस प्रोसेस of dividing living organism into group and subgroups is called biological classification. Living organism la group and subgroup madhe divide karna manches biological classification. Robert Hardick Whittaker 1920-1980 was an American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. Robert Hardick Whittaker ya American ecologist ne 1969 लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे 5 ग्रुप्समध्ये डिवाईड केलेले आहेत. 5 किंगडम्स ऑफ क्लासिफिकेशन यामध्ये त्यांनी 5 गोष्टीचा विचार केलेला आहे. पहिली गोष्ट कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजेच प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. प्रोकॅरियोट्समधले सर्व युनिसेल्युलर आहेत. युकॅरियोट्समध्ये काही युनिसेल्युलर तर काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन दॅट इज प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक म्हणजेच फोटोसिंथेटिक. फंगस सॅप्रोफायटिक ऑब्झर्मेशन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. ॲनिमल हेटरोट्रॉपिक अँड इंजेस्टिव. या प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर आणि त्यांना नाव दिलेलं आहे किंगडम मोनेरा. युकॅरियोट्समध्ये काही युनिसेल्युलर आणि काही मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलरमध्ये किंगडम प्रोटिस्टा हा येतो. तर आता तिसरी गोष्ट मोड ऑफ न्यूट्रिशन. यानुसार त्यांनी 3 गोष्टी पाळल्यात, एक प्लांट्स, फंगाय अँड ॲनिमल. लाईफस्टाईल प्लांट्स प्रोड्युसर, ॲनिमल कन्झ्युमर अँड फंगाय डिकम्पोजर. पाचवी गोष्ट लक्षात घेतलेली आहे सायकोलॉजिकल रिलेशनशिप प्रोकॅरियोट टू युकॅरियोट अँड युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. या 5 गोष्टींचा विचार करून रॉबर्ट व्हिटाकर यांनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही मांडलेली आहे. किंगडम मोनेरा. ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. हे सर्व युनिसेल्युलर आहेत. दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेटरोट्रॉपिक. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल. हे प्रोकॅरियोटिक सेल आहेत आणि यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस आणि सेल ऑर्गन हा आपल्याला आढळून येत नाही. किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईंड न्यूक्लियस एनक्लोजर इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. दे हॅव सुडोपिया ऑर हेअर लाईक
क्लाइना और व्हिप लाइक प्लेंगर फॉर लोकोमोशन हे प्रोटिस्टामध्ये सेल ऑर्गनिझम हे वेल डिफाइंड न्यूक्लियस आहे आणि त्याला न्यूक्लियन मेम्ब्रेनने ते एन्क्लोजर केलेला न्यूक्लियस आहे आणि यामध्ये काही हेअर लाईक क्लाइना म्हणजे छदमपादासारखे काही हालचालीसाठी अवयव असतात. ॲटोट्रॉपस एक्झाम्पल युग्लिना वॉल्वेक्स दे कंटेन क्लोरोप्लास्ट हे युग्लिना आणि या वॉल्वेक्स याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे त्यामुळे ते ग्रीन कलरचे दिसून येतात. आणि काही हेटरोट्रॉप्स आहेत अमीबा अँड पॅरामेशियम हे हेटरोट्रॉप्स आहेत आणि वॉल्वेक्स आणि युग्लिना हे ॲटोट्रॉप्स आहेत. किंगडम फंगाय दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम हे नॉन ग्रीन आहेत. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफब्स दे फीड अपॉन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर हे जे फंगाय आहेत ते डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवर ते आपलं स्वतःचं उदरनिर्वाह करतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड क्लायटिन क्लायटिन नावाच्या शुगरपासून ही त्यांची सेल वॉल बनलेली असते. सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया प्रेझेंट इन द सायटोप्लाझम हे जे काही फंगा आहे हे थ्रेड लाईक असतात आणि यामध्ये मेनी न्यूक्लिया प्रेझेंट असतात. एक्झाम्पल्स बेकर्स ईस्ट जे आहे जे आपण फर्मेंटेशनसाठी वापरतो ते सुद्धा एक फंगा आहे. फंगस ऑन कॉर्न याला आपण अस्पेरजिलेस असं म्हणतो. पेनिसिलियम मशरूम हे काय आहेत काही एक्झाम्पल आहेत फंगायचे. दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द विटाकर्स हिज फाईव्ह किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड जरी बऱ्याचशा क्लासिफिकेशनच्या हे क्लासिफिकेशन विटाकरच्या नंतर जरी इंट्रोड्यूस झाले तरी आपण साधारणपणे विटाकरची क्लासिफिकेशन आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स यामध्ये मायक्रोब्सचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. या प्रोकॅरियोट्समध्ये सर्व बॅक्टेरिया येतात तर युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा फंगाय आणि अल्गी यांचा समावेश केलेला असतो. बॅक्टेरिया साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर यांच्या आकारानुसार काही प्रकार पाडलेले आहेत. युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज हे साधारणपणे एकत्र राहतात आणि त्यातून कॉलनीची निर्मिती होते. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनेल आर ॲब्सेंट दे रिप्रोड्यूस सिंपल बायनरी फ्यूजन सिंपल बायनरी फ्यूजन या मेथडने ते रिप्रोडक्शन करतात. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो वायग्रसली अँड कॅन डबल डेअर नंबर इन 20 मिनिट्स काही फेवरेबल कंडिशनमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन हे खूप फास्ट होतं. जवळजवळ 20 मिनिटांमध्ये ते डबल होतात. प्रोटिस्टा यांची साईज ही 200 मायक्रोमीटर आहे. प्रोटिस्टा आर फाउंड इन सॉइल फ्रेश वॉटर अँड सी वॉटर सम फाउंड इन द बॉडी ऑफ द अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथॉजेनिक हे प्रोटिस्टा जे आहेत फ्रेश वॉटरमध्ये किंवा सॉइलमध्ये किंवा सी वॉटरमध्ये आढळून येतात. काही प्रोटिस्टा हे बॉडीमध्ये सुद्धा आढळतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोजोआस इथे त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये ऑर्गन ऑफ लोकोमोशन म्हणजे हालचालीचे अवयव आणि मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसून येते. डीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन
यांचं सिंपल सेल डिव्हिजन या मेथडनी यांचं रिप्रोडक्शन हे होते. एक्झाम्पल आहेत पॅरामेशियम, हे याचे एक एक्झाम्पल आहेत. तसे इथं प्लाझ्मोडियम, एंटामिबा हे सुद्धा काय आहेत, प्रोटोजोवामध्ये येणारे ॲनिमल आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहेत. प्रोटोजोवा यामध्ये पहा, अमिबा पॅरामेशियम हा जो आहे, अमिबा पॅरामेशियम हा प्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर यामध्ये राहतो. एंटामिबा हिस्टॉलिटिका कॉजेस अमिबायसिस. अमिबायसिस हा रोग एंटामिबा हिस्टॉलिटिका या प्रोटोजोवामुळे होतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स यांच्यामुळे मलेरिया होतो. तर युग्लिना हा जो आहे तो ॲटोट्रॉपिक आहे. फंगाय साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm. दीज आर फाउंड इन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर जो आहे त्यावर किंवा डेड बॉडी, प्लांट अँड ॲनिमलच्या डेड बॉडीमध्ये हे आपल्याला आढळून येतात. दे आर युकॅरियोटिक ॲनिमल्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर विजिबल अँड विथ नेकेड आईज. काही युनिसेल्युलर आहेत तर काही जे आहेत ते आपण नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. सॅप्रोफायटिक अँड ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. ते सेक्शुअली आणि असेक्शुअली दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतात. एक्झाम्पल आहे बेकर सीड्स, कॅन्डिडिटा अँड मशरूम. अल्गी साईज 10 μm to 100 μm. दे आर ॲक्वॅटिक, हे पाण्यामध्ये आढळतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत. फोटोसिंथेसिस इज क्रिएटेड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन सेल. यांच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हा प्रेझेंट असतो, यामुळे यांच्याकडून फोटोसिंथेसिस कॅरी केली जातं. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. यातले खूप कमी युनिसेल्युलर आहेत तर जास्त हा मल्टीसेल्युलरच दिसून येतात. एक्झाम्पल कॉलेरा अँड एक्झाम्पल आहेत कॉलेरा अँड क्लायमोडोमोनास व्हायरस. यांची साईज जी आहे ॲप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm. दे आर एक्स्ट्रीमली मायनोट. दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे खूपच स्मॉल पार्टिकल आहेत. हे 10 to 100 times स्मॉलर आहेत बॅक्टेरियापेक्षा, आणि याला पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच यूज करावा लागतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. हे इंडिपेंडंट पार्टिकल्सच्या स्वरूपामध्ये फाउंड केले जातात. व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ हॉस्ट सेल अँड क्रिएट देअर न्युमेरियस रिप्लिका. दे डिस्ट्रॉय हॉट सेल अँड बिकम फ्री. दिस फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. हे सेलला इन्फेक्ट करतात आणि त्यानंतर ते त्याची रिप्लिकेशन तिथं क्रिएट करतात आणि पुन्हा त्या हॉस्ट सेलला डिस्ट्रॉय करतात आणि परत नवीन सेलमध्ये ते अटॅक करतात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसेस टू प्लांट्स अँड ॲनिमल. यामुळे मेनी डिसेस इथे क्रिएट होतात. इथे काही डिसीज दाखवलेले आहेत आणि एक्झाम्पल आहे टोमॅटो वॉल्ट व्हायरस. इथे काही डिसीज दाखवलेले आहे. ह्युमनमध्ये पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस यामुळे HIV हा होतो एड्स व्हायरसमुळे. कॅटल पिकुर्ना व्हायरस. प्लांट्स टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझेक व्हायरस एक्सेट्रा. बॅक्टेरिया यामध्ये बॅक्टेरियोफेज हे
अटॅक करतो, बॅक्टेरियावर अटॅक करणारा आहे, ह्युमनला अटॅक करणारे कॅटल प्लांट्स यांना अटॅक करणारे हे व्हायरस आहेत. थँक्यू.